तुम्हाला टार्गेट काय केलं जातं? असं आहे, मला टार्गेट करण्याचं एकच कारण आहे. बघा, मराठा आरक्षणाची लढाई केव्हा सुरू झाली? 1980 साली. साधारणपणे 82-83 साली आपल्याला कल्पना आहे की अण्णासाहेब पाटलांनी स्वतःचा जीव त्याच्याकरता दिला, मराठा आरक्षणाकरता. तेव्हापासून ही लढाई चालली आहे. पण पहिल्यांदा आरक्षण हे मी दिलं कायद्याने, आणि कायद्याने आरक्षण दिल्यानंतर ते हायकोर्टात टिकवून दाखवलं. इतर कोणी ते केलं नाही. आणि एवढंच नाही, तर त्यावेळेस मी सांगितलं की आरक्षण सगळ्यात महत्वाचं आहेच, पण आरक्षणाने सगळ्या समस्या सुटणार नाहीत. कारण आपण जर विचार केला तर वर्षाला सरकारी नोकऱ्या 30,000, यातनं अगदी 10% आरक्षण समजलं तर 3,000. 3,000 नोकऱ्यांनी मराठा समाजाचं भलं होईल का? त्या महत्वाच्या, त्या मिळाल्याच पाहिजेत, त्याबद्दल दुमत नाहीच आहे. आणि म्हणून मग मी सांगितलं की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ सक्षम केलं पाहिजे, त्याला निधी दिला पाहिजे, आणि ते मी केलं. आज 70,000 उद्योजक, मराठा उद्योजकांना 5,000 कोटी रुपये बिनव्याजी. प्रश्न आहे की तुम्हाला टार्गेट का केले? मी त्याचं उत्तर देतो, तुम्ही ऐकून घ्या पूर्ण, त्यातनंच तुम्हाला उत्तर लक्षात येईल. 5,000 कोटीचं कर्ज हे त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी प्राप्त झालं. 70,000 उद्योजक उभे राहिले. त्यांनी 2-2 लोकांना जरी एम्प्लॉयमेंट दिली असेल तरी 2,00,000 लोकांना एम्प्लॉयमेंट त्या ठिकाणी मिळाली. त्यावेळेस मी निर्णय दुसरा केला की सारथी सारखी संस्था काढली. या संस्थेतनं आज IAS IPS होत आहेत, MPSC पास होत आहेत, वेगवेगळ्या योजना त्याच्यातनं चाललेल्या आहेत. त्यावेळेस दुसरी एक योजना मी सुरू केली की सरकारी कॉलेजेसमध्ये सीट किती आहेत, आरक्षणातून सरकारी कॉलेजच्या सीट मिळतात, त्या कमी आहेत. इंजिनिअरिंग अँड मेडिकलमध्ये सरकारी सीटच्या 10 पट या प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये सीट आहे. तर मग मुलांना 50% फी मराठा समाजाच्या ही OBC प्रमाणे प्रायव्हेट कॉलेजमध्ये देण्याचा निर्णय मी त्या ठिकाणी घेतला. ज्या मुलांना हॉस्टेलमध्ये जागा मिळत नाही त्यांच्याकरता रहिवासी भत्त्याची योजना मी सुरू केली. अशा अनेक योजना सुरू केल्या. परिणाम काय झाला? परिणाम असा झाला की अनेक लोक जे मराठा समाजाच्या नावाने राजकारण करत होते त्यांना लोक विचारायला लागले, तुम्ही का केलं, आतापर्यंत काय केलं तुम्ही, इतके तुम्ही आमच्या समाजाचे इतके मोठे मोठे नेते आहात पण तुम्ही काय केलं? आणि म्हणून मग अशाच लोकांनी मला डिस्क्रेडिट कसं करता येईल म्हणून मला टार्गेट करण्याचा प्रयत्न ते करतात. आणि त्यांना हे माहिती आहे ना, शेवटी मी काय माझी जात बदलू शकत नाही, आणि बदलायचं कारणही नाही. हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की मी ब्राह्मण आहे आणि ते बदलायचं कारणही नाहीये. पण त्यांना असं वाटतं की हा सॉफ्ट टार्गेट आहे, त्यामुळे याला टार्गेट करा. पण मी एक गोष्ट सांगतो, मी जे केलंय हे लोकांच्या समोर आहे. आणि इतके वर्ष म्हणजे 80 पासनं तर 2017 37 वर्ष त्यांचा नाकर्तेपणा देखील आहे. त्याच्यामुळे ते अधिक याच्यामध्ये आक्रमकतेने मला कसं टार्गेट करता येईल याकरता एकत्रित येतात. पण शेवटी लोक हे बघतायत. आणि मी तुम्हाला सांगतो, त्यांनी मला किती टार्गेट केलं तरी मी काय केलंय हे सामान्य मराठा माणसाला माहिती आहे. म्हणजे तिथे तुमची जात डिसएडव्हान्टेज ठरली असं तुम्ही बोलता? नाही, मी काय जातीचा कार्ड कधीच प्ले करत नाही. जात डिसएडव्हान्टेज, पण त्याच्या मागची त्यांची मानसिकता काय सांगतो, पण त्यांना हे माहिती नाही आहे की सामान्य माणसाच्या मनात जात नसते, त्याच्या मनात कर्तृत्व असतं. तुम्ही काय करता याच्यावरती तुम्हाला जज करतात. त्यामुळे काही काळाकरता तुम्ही लोकांना दिग्भ्रमित करू शकता, काही काळाकरता तुम्ही मला टार्गेट करू शकता, माझ्यावर आक्रमण करू शकता, सदा सर्वदा करू शकत नाही. कारण शेवटी प्रश्न तर हा येईलच, तुम्ही काय केलं? काहीच नाही केलंय.